Don't try to lap my own team, Samna. Sahib pressure bonus. मधील हा अंतिम लढतीचा सामना अंतिम सामना आणि त्या सामन्यामध्ये धडक मारली होती वायएनसीसी या संघाने आपल्या खेळाच्या जोरावर आपल्या नशिबाच्या जोरावर कारण सहा चेंडू सहा धावा असताना सूरज शर्मा यांनी त्या डिफेंड केला होता आणि सेमीफायनलमध्ये धडक मारली होती आणि सेमीफायनलमध्ये एक हाती सामना जिंकलाय कारण शेवटच्या षटकामध्ये तेरा धावांची आवश्यकता असताना सहा धावा दहा धावा नऊ धावांनी हा सामना जिंकलेला आणि फायनलमध्ये धडक मारलेली आहे. मी पुढचं समालोचन करण्यासाठी विनंती करतो प्रमोद गाग यांना. थँक्यू प्रशांत. खरोखर अप्रतिम कॉमेंटेटर आहेस, आमच्या समोर जुळलास. आता आपण मुंबईमध्ये कुठेही असलो तर एकत्र असणार एवढं नक्की, कारण मी माझ्याबरोबर नितीन सिंगला घेतलंच आहे आणि तू जबरदस्त आहेस. खरोखर तुझं मी मनपूर्वक आभारी आहे, कारण तू सकाळच्या सत्रापासून कालच्यापासून माझ्याबरोबर जुळलास आणि अप्रतिम समालोचन करतोस. केला होता ज्या दिवसासाठी अट्टहास तो दिवस गौड व्हावा, केला होता ज्या दिवसासाठी अट्टहास तो दिवस गौड व्हावा आणि शेवटी ग्रँड फिनालीचा दिवस आला तो दिवस परत गौड व्हावा. आता येणाऱ्या सत्रात अंतिम फेरीचा सामना आहे. अंतिम फेरीत दोन्ही बलाढ्य वीर लढतायत एकमेकाला, अर्थात दोन्ही वीर आहेत शिवसेनेचे, लढतायत एकमेकाला बलाढ्य संघ आहेत. एक आहे दत्त मंदिर रोड, एक आहे यशवंत नगर आणि दोन्ही बलाढ्य संघांमधली ही लढाई बघण्यासाठी हे जवळजवळ 23,718 या आकडेवारी दाखवतात वीर टॉपच्या माध्यमातून आणि प्रेक्षकांच्या माध्यमातून जवळजवळ 1,500. पुढचा चेंडू संजू दाभोळकर यांचा, पहिला चेंडू आवाज गेलेला आहे, बघू चेंडूच्या खाली येतो आणि चेंडू बाद पहिली गडी बाद. प्रशांत आता काय तुला बोलायचं आहे या विकेट बद्दल? बघा मी मगास पासून मगाशी सांगितल्याप्रमाणे सात गडी बाद केले होते अजूनपर्यंत आणि आठवा गडी आणि तो कोण? रोहित सावंत. एक गाजलेला नावाजलेला एक नावा रूपाला आलेला उदयोन्मुख असा खेळाडू आणि विवेक शिराळी दादा यांना समजलेला आहे त्यांनी पोगो बघू नये. चला षटक क्रमांक पहिला. ओके पुढचा चेंडू राईट अमोर द विकेट संजू दाभोळकरचा, मयूर राठोडी इरादे स्पष्ट केलेत, मयूर राठोडीचा बॅटमॅनला षटकार. का मला सुपरस्टार म्हणतात? का मी सुपरस्टार आहे? का मी फाईव्ह स्टार खेळलो आहे? पहिल्या चेंडूवर षटकार मारून त्यांनी प्रचिती दाखवली. दोन चेंडू सहा धावा. आता मात्र कुठेतरी मयूर राठे चांगली फलंदाजी करतो. फलंदाजीसाठी आलो काय काय कोडवर असतात, कमला का आमला मंगल की दंगल. आता अर्थात फलंदाज आहे मंगल की दंगल. हा खेळाडू खरोखर या खेळाडूकडे क्रिकेट आहे. हा खेळाडू भरपूर चांगल्या मार्गाने क्रिकेट खेळतो, कुठलाही डिसिजन स्वतःच्या अंगावर घेतो आणि आता खेळणार या गोष्टीचा आत्ताच मी विशाल दादांच्या समोर सांगत होतो. हा अकोल्याचा वंडर बॉय का? कारण हा झडप लवकर घालतो, दुसरीकडे सुपरस्टार मयूर राठे आहे तोही डेंजर आहे. म्हणजे हा दोन टीम वाकोल्याच्या दिग्गज संघ आहेत. वाकोल्यामध्ये जबरदस्त अशी लढाई बघते. जर केव्हा केव्हा क्रिकेटच्या इतिहासात मी पाकिस्तानचं नाव घेत नाही पण इंडिया पाकिस्तानची मॅच होती, पण हे इंडिया पाकिस्तान नाही पण हे दोन वाघ दोन बैल दोन रेडे एकमेका समोर झुंपतात. तेव्हा ही खरी प्रेक्षक आता ही मॅच बघायला जे आले ना सांताक्रूजची पब्लिक दादा, या दोघांची लढाई बघायला आले आणि दादा पण तेल घालून डोळ्यात ही लढाई बघतात. कारण दोन दिवस विशाल दादा दिल्ले आमच्या समोर आहेत आणि खरोखर त्यांच्या मानाचं मी त्यांना नंतर जाताना सॅल्यूट करणार आहे, कारण अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे. बघ परत वाघांनी झडप घेतली, संजू दाभोळकरनी क्लीन बॉल केला, आता सूरज आलेला आहे. म्हणजे आता लढाई ही जोरात चालू आहे. यानंतर प्रशांत एक समालोचन एक षटक करण्यासाठी येईल नक्कीच, पण ही आतापर्यंत धावा झालेल्या आहेत सात, गडी बाद झालेल्या आहेत दोन. संजू दाभोळकर कुठली तरी व्यूहरचना करतोय, शुभमला मी विकेटला आणतोय आणि यांच्याकडे ती गुणवत्ता आहे, हे खेळाडू ते करू शकतात.
आणि हा जबरदस्त फटका बॅटमनने निघालेला चौकार धाव संख्या झालेली 11 मार्गस्थ आहे दोन गडी बाद हुकमी एकटे बाद झालेले आहेत संजू गोलो गोलंदाजी करतोय राम रायता वर विकेट उठल्या दाटी गोलंदाजी करतोय सह्याद्री रेणुकांना बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो आणि आता सूरज आपले इरादे स्पष्ट करतोय जबरदस्त बॅटिंग छत्रपतींचा चावा आणि या आल्या चार धावा आणि 15 रन झालेले आहेत मी प्रशांतकडे वळतो सह्याद्रीच्या मैदानावर पहिलं षटक पॉवर प्लेचं समाप्त झालेलं आहे आणि 15 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा तब्बल कुठून काढलेल्या त्या वायएमसीसीच्या बलाढ्य संघाने मयूर राठे याच्या बॅटमधून आलेला एक उत्तुंग षटकार त्यानंतर सूरज शर्मा याच्या बॅटमधून आलेले हे दोन चौकार आणि संजय दाभोळकर यांचं समीकरण काहीसं खराब करून टाकलेलं आहे ते पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकात तरी सुद्धा अजूनही 9 गडी बाद करून सगळ्यात जास्त गडी बाद करण्याचा मान आहे तो संजय दाभोळकर यांच्या गोलंदाजीला अजूनपर्यंत 60 षटकार या स्पर्धेमध्ये बसले आहेत आणि 189 चौकार आणि 60 षटकार पुन्हा एकदा टी ट्वेंटी क्रिकेट रिजन मध्ये मारलेला फटका एकदा पूर्ण झालेला दुसऱ्या धावाचा प्रयत्न असणार आहे पण सुरत असं क्षेत्ररक्षण बघा प्रमोद गाग यांनी संकेत या खेळाडूची का संघनायक संकेत याची का तारीफ करतात एवढी कारण एक उत्कृष्ट असा खेळाडू नवोदित खेळाडू युवा खेळाडू अतिशय उत्स्फूर्त असा खेळाडू सुरेख चपळ असा खेळाडू आणि त्याचा प्रत्यय आता देताना देवायांचा आपण विचारलो लेफ्ट ओव्हर विकेट आणि दिवसच्या माध्यमातून सूरज शर्मा यांच्या बॅटमधून आलेला तिसरा चौकार धावसंख्या पुढे सरसावत होती 20 सूरज शर्मा गोलंदाजाला काहीसा कानमंत्र देताना कारण यष्टी रक्षण करत असताना गोलंदाजाकडून होणाऱ्या चुकांचं आकलन करणं हे यष्टी रक्षकाचं काम असतं आणि ते बरोबर करत असताना पुन्हा एकदा पूल केलेला आहे आणि पुन्हा एकदा चेंडू सी मारेच्या पार चौकारांमध्ये डील करतो तो म्हणजे सूरज शर्मा एक घातक असे मूड मध्ये आलेला आहे तो म्हणजे सूरज शर्मा सुरुवातीला क्षेत्ररक्षण करत असताना त्याने त्याच्यामधला उत्स्फूर्तपणा स्पष्ट केला होता आणि आता पहिल्या षटकात दोन गडी गमावल्यामुळे बॅटिंगची संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलताना दिसतोय तो म्हणजे सूरज शर्मा शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी झाली त्याच्यावर पुल केला फुलर चेंडूला थर्डमॅन रिजन मध्ये रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि धावसंख्या पुढे चालू ठेवली आहे त्याला सामना सुरू करायचा आहे सामना चालू करायचा आहे अजूनही 4 षटकांचा खेळ इथे बाकी आहे या इनिंग मधला दुसरं षटक 3 षटकांचा होणारा सामना पुन्हा एकदा फ्लिक केलेला आहे आणि चेंडू बिग 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 हिट षटकार एक घातक अशा मूड मध्ये आहेत घातक अशी फलंदाजी करत आहेत ते म्हणजे सूरज शर्मा
केसेस बिघडवून टाकलेला आहे ते सूरज शर्मा यांनी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केलेली आहे। चार चेंडू तब्बल 15 धावा कुठून काढलेला आहे, एकूण धावसंख्या झाली होती 30। पहिल्या षटकामध्ये दोन गडी बाद केले तरी सुद्धा धावांचा ओघ काही कमी होत नाहीये, धावा काही कमी होत नाहीत। मॅच बॉल आलेला आहे, कृपया पंचांनी मॅच बॉल द्यायचा आहे। आणि आमचे माजी शाखा प्रमुख गिरणी कामगार नेते प्रवीण घाट साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। आमच्या मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत। या दरम्यान पुढील चेंडू देवा यांचा आणि सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू संजय दाभोलकर येष्टींच्या मागे का त्यांना चेंडू समजलेला नाही आहे। आता दरम्यान एक धाव करण्यात यश आलेला, धावसंख्या पुढे सरसावत होती 31। पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत भर, धावसंख्या पुढे सरसावत होती 32। मयूर राठे यांना खोदून काढलेला चेंडू पण दिशाहीन चेंडू आणि अवांतर धावसंख्येच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरसावत होती 32। चला पुढील चेंडू, आणि पुन्हा एकदा बॅटची कट घेतलेली आहे। सुरेख निर्धाव चेंडू, सुरेख यश यांच्या माध्यमातून सुरेख असं बॅकअप विकेट किपरच्या मागे आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावते ती दोन गडी बाद 32। तिसरं आणि शेवटचं षटक बघू आता कोण घेऊन येत आहे। आणि रुपेश साळकर एक अनुभवी असा गोलंदाज, एक नामी गोलंदाज, एक व्यावसायिक गोलंदाज, एक व्यावसायिक क्रिकेटर रुपेश साळकर दुसऱ्या घटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले दोन गडी बाद 32 फॉर द लॉस ऑफ डू। या स्पर्धेला साहेब चषक 2022 ला लाभलेल्या सर्व देणगीदारांचं मनापासून आभार, तसेच या सह्याद्री नगर टिळक नगर मध्ये सर्व खेळाडू, तसेच टिळक नगर मध्ये सर्व रहिवाशांचे आम्हाला 2 दिवस सहकार्य केल्याबद्दल आभार, तसेच GDPL केबल नेट यांचे सर्व सर्व अजय राणे साहेब यांचे देखील इथे आभार, तसेच आपल्या या वॉर्डचे शाखा प्रमुख विशाल भिले साहेब यांचं देखील आभार, कारण यांच्या सर्वांच्या सहकार्याने स्पर्धा अतिशय रंगतदार झाली, बहारदार झाली। रुपेश साळकर यांचा पुढील चेंडू आणि सुरेख चेंडू, का प्रमोद राग म्हणत होते की रुपेशला दुसरी ओव्हर द्यायला पाहिजे होती, त्याच प्रत्यय आता आम्हाला येत आहे। कारण बघा, अनुभव हा अनुभव असतो शेवटी। कित्येक पावसाळे यांनी या क्रिकेटमध्ये खर्च केलेले आहेत, कित्येक पावसाळे या क्रिकेटचे पाहिलेले आहेत आणि त्याचाच प्रत्यय आम्हाला वेळोवेळी वारंवार देत असताना प्रमोद राग, त्यांची इच्छा एवढीच होती की अंतिम सामना हा अटीतटीचा झाला पाहिजे आणि तो त्या पद्धतीचा होताना दिसत आहे। पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू, एक धाव काढण्यात यश आलेला, दुसरा धावाचा प्रयत्न असणार आहे का, चेंडू अचूक फेकी आणि शुभम दळवी यांचं अभिनंदन करावं लागेल, जिथे 2 धावा होत्या तिथे 1 धावेवरच समाधान मानावं लागेल। चला सामना सुरू करायचा, शेवटचे 4 चेंडू आहेत फक्त, चला फक्त 2 चेंडू टाकलेले आहेत। जरी खेळाडू इंजर्ड असला तरी त्यांनी तिथे समावेश केलेला आहे, त्यामुळे त्याला खेळावं लागणार आहे। पुन्हा एकदा उत्तुंग फटका, चेडूसी बार ओसा बार षटकार। बघा मयूर राठे, आम्ही मगाच्याच मॅच मध्ये सांगितलं रनिंग बिटवीन द विकेट, 2 धाव, धावसंख्या पुढे सरसावत होती 41। चला अजूनही 2 चेंडूंचा खेळ आहे, बघूया 50 गाठता येते का मयूर राठे यांना। एक
एक धाव काढलेली आहे शुभम दवी बॉलच्या मपाटला करत असताना एक धाव पूर्ण केलेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे दोन धावांपासून अडवू शकणार नाही आहेत आणि धावसंख्या पुढे सरसावते ती 43 शेवटचा चेंडू आहे बघूया मागच्या सामन्यासारख्या 49 धावा होतात का आणि मी सांगितल्याप्रमाणे चेंडू टर्न लावलेला आहे एक धाव झालेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार आहे आणि राकेश माने यांच्याशी आर्ग्युमेंट करू नये कारण राकेश मानेंचा अनुभव हा तुमच्या वया एवढा आहे याचं भान ठेवावं राकेश माने सारखा यष्टी रक्षक राकेश माने सारखा खेळाडू राकेश माने धावांचं जे लक्ष आहे ते जर पार करायचं असेल तर या कालपासून अविजित राहिलेल्या नाबाद राहिलेल्या या जोडगोळीला आपल्या बॅटची गर्मी जी आहे ती या मैदानावर पसरवावी लागेल आणि त्यांच्या बॅटच्या मधून येणारे फटके पाहण्यासाठी हा सर्व जनसमुदाय इथे एकवटलेला आहे कारण हे दोन म्हणजे आपल्या सांताक्रूझ क्रिकेटचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत कारण या अगोदरच्या इनिंग मध्ये मयूर राहटे यांनी आपल्या बॅटची तलब दाखवली होती तसेच सूरज शर्मा यांनी देखील आपल्या बॅट मधील कौशल्य आपल्या बॅटिंगचं कौशल्य दाखवलं होतं रोहित सावंत सबशेल अफिशियल ठरले होते त्यानंतर मंगलला देखील आपल्याला काय बॅटला सूर बसला नव्हता अंतिम सामन्यामध्ये तरी सुद्धा मयूर राहटे यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर आणि सूरज शर्मा काहीतरी वेगळ्याच आक्रमक पवित्र्यामध्ये आज आपल्याला मैदानामध्ये दिसला त्यांनी करण कदम याच्या उपदेवाच्या षटकामध्ये अक्षरशः धागा कुठून काढल्या म्हणजे म्हणतात ना धागा खोल दिया त्या पद्धतीने त्यांनी फलंदाजी केली आणि आपल्या संघाला सन्मानजनक अशा परिस्थितीमध्ये येऊन पोहोचवलेलं आहे 45 धावांचं अवघड कठीण असं लक्ष आपल्या सुरेख अशा गोलंदाजीच्या जीवावर त्यांना पेलवावं लागेल पण तितकाच मातब्बर असा संघ डीएमआरचा राजा दत्त मंदिरचा राजा हा संघ कारण कालपासून अविजित असलेली जोडी नाबाद ठरलेली जोडी आता मैदानावर आहे ती म्हणजे संजय दाभोलकर आणि चंदन माने एकीकडे आहे तो सिक्सर किंग चंदन माने तर दुसरीकडे सांताक्रूझचा वंडर बॉय आहे संजय दाभोलकर काय म्हणाल प्रमोदजी खरोखर यांच्याकडे मी त्या नजरेस बघतो कारण होतकरू आहेत दोघं घातक आहेत पण आत्ताचा सामना आहे सिल्वर कॉईन आणि गोल्ड कॉईन साठी बघूया कशी लढाई करतात चषक आहे गोल्डन अँड सिल्वर कुठला संघ गोल्डन चषक नेणार कुठला संघ सिल्वर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर बेस्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी वेलकम गेलर्स कडनं आम्ही गॉगल्स ठेवलेले आहेत सिद्धी साई स्पोर्ट कडनं टी शर्ट आहेत श्री साई कडनं बघूया सामन्याला सुरुवात होते
सामन्याच्या 17 कडे जाऊया या अंतिम 16 कडे जाऊया ग्रँड फिनाले कडे जाऊया. उभा चेंडू अक्रम राईट हँड ऑफ द विकेट संदीप अबोकरला पहिला चेंडू बॅटमन निघाला. इरादा स्पष्ट करतोय पण ही बघा ही लढाई जबरदस्त असेल. ही प्रहार आणि फटाक्याची लढाई आहे दोघांकडे तोच तशुक टिकला बाय व्यासपीठाकडे या. आम्ही तुमच्या आवर्जून वाट बघतो. पुढचा चेंडू राईट हँड ऑफ द विकेट आता मात्र रिव्हर्स करण्याचा प्रयत्न चंदन माने फेक करतो चंदन माने बाद बड़ी मछली जाल में फस गई. आता प्रशांत तू काय सांगू शकतोस? बघा आपण कालच्या सत्रात देखील पाहिलं होतं जे धावा जिथे अनिवार्य आहेत तिथे केल्या पाहिजेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता या धावेची आवश्यकता होती का? कॉल संपूर्ण सर्व मंगेश दादांकडे वळतो विशाल दादांकडे वळतो. हा आता लेटेस्ट या मुंबईच्या जेवढ्या लाखाच्या 2 लाखाच्या 5 लाखाच्या ज्या स्पर्धा होत आहेत त्यामध्ये हा स्पर्धक आकाश इलेवन अर्थातच अशोकबाईंचा संघ होता. आता तो संघ चालवतात शांतीबाई आणि शांतीबाईच्या संघातला सर्वात सांताग्रुपचा व्यावसायिक खेळाडू फलंदाजीसाठी गेलेला आहे. नंतर तू वरती आहे आपण करूया देवाकडे वळूया देवाच्या फलंदाजीकडे वळूया. खरोखर मंगेश दादा हा आमच्या विभागातला एक होतकरी खेळाडू आहे. हा वरच्या लेवलचा क्रिकेट खेळू शकतो पण आता तो इथे या क्रीडानगरीत आलाय तर त्याला काहीतरी करून दाखवावं लागेल. कारण हा जर आणि तरची लढाई आहे अर्थातच जर तर सचिन तेंडुलकर ही लढाई आहे. कसली लढाई आहे? घातक लढाई आहे. संघ आहे डीएमआर वायएमसीसी षटक आहे सिल्वर गोल्ड कोण जिंकणार बघूया अक्रम. आणि आता परत एकदा कई पे निघाले कई पे निशाणा परत एकदा संघ घातक लिंगला धावत होता. कुठेतरी प्रेक्षकांचा जराशी मनाला गचकी बसली होती. हा बॉल डायरेक्टली घेतो का? कारण आता मात्र कुठेतरी सरसावण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतात. धावा पाहिजेत 45 षटकामध्ये गती राखायची आहे 15 धावांची आणि वायएमसीटी कुठेतरी थोडासा तरी आताच्या मुंबईला वरचट करतो. कारण पहिल्या चेंडूवर संदीप अबोलकरने चौकार लावला होता. पुढचा चेंडू अक्रम यांचा चेंडू राईट हँड ऑफ द विकेट संदीप अबोलकर बाद प्रशांत पासून अभेद्य ठरलेली ही जोडी आणि कुठल्याही गोलंदाजाला यश आलं नव्हतं पण ते क्षेत्ररक्षणाच्या जोरावर ती जोडी फोडली गेली गेली. त्या जोडीची जी नाबाद खेळी होती ती मोडीत काढली गेली होती आणि अशा रीतीने प्रेशर तर येणारच होता आणि त्याचा खामियाजा डीएमआर संघाला संजय दाभोळकर यांच्या रूपाने देखील लागला. संजय दाभोळकर धावसंख्येची गती वाढवण्याच्या चक्करमध्ये चेंडू संपर्क करू शकले नाही. चेंडू सरळ थेट विसावला तो यष्टीरक्षक दीपू मुले यांच्या दस्तानामध्ये आणि दुसरा धक्का लागला तो डीएमआर या संघाला.
तरी सुद्धा मी म्हणेन जसं ब्रायन सुजीला संघ पहिल्या षटकामध्ये दोन गडी बाद झालेला असताना देखील त्यांनी ज्या पद्धतीने कमबॅक केला, ज्या पद्धतीने प्रहार केला सूरज सारख्या खेळाडूने येऊन, त्या पद्धतीची कुठेतरी खेळी या नवोदित शुभम दळवी किंवा देवा याला कळावं लागेल. कारण आता या जोडीवर सर्व संघाचं भवितव्य हे अवलंबून आहे. आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू बघूया, चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये चौकार गेलेला आहे आणि धावसंख्या पुढे सरसावते होती 9. वाटते कारण या जय गुरुच्या जोडीपैकी एखादा खेळाडू तरी मैदानावर हवा होता. कारण उलटा मारणं किंवा सिच्युएशन प्रमाणे बॅटिंग करणं यांचं कौशल्य होतं. पुन्हा एकदा चेंडू सी मार पार चौकार. कुठेतरी खेळामध्ये आक्रमकता आणावी लागेल आणि ती आक्रमकता शुभम दळवी त्याच्या गोलंदाज करण तब्बल 9 गडी जाने बात केलेले आहेत अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये. त्या गोलंदाजावर प्रहार केला होता वायएमसीसी या संघाने आणि अक्रम सारख्या माफक गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजावर आता अक्रम आघात केलेला आहे तो डीएमआरच्या फलंदाजांनी. आणि आता वैयक्तिक 8 डावांवर खेळत आहेत ते शुभम दळवी आणि वैयक्तिक 1 डावांवर खेळत आहेत ते देवा. निर्णायक षटक या सामन्याला कलाटणी देणारं षटक असं म्हणता येईल. आणि ते टाकायला आले ते म्हणजे विजय पुजारी वायएमसीसी संघाचा एक हरपन मौला खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे. गेले 1.5 दशक या विजय पुजारी या नावाने सांताक्रूझ क्रिकेट नगरी दुमदुमलेली आहे. असा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो ते. चला सामना सुरू करायचा, अंधार पडायला सुरुवात झालेली आहे, सामना सुरू करायचा. चला देवा यांना दोन चेंडू कनेक्ट करावे लागतील सामन्यामध्ये येण्यासाठी. विजय पुजारी यांचा पुढील चेंडू दुसरा षटक पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल करण कदम आणि चेंडू काय बॅटवर आलेला नाहीये. निर्धाव चेंडू विजय पुजारी अनुभव आणि अनुभवाचा वापर करत असताना विजय पुजारी आपल्या समोर दिसतोय. परफॉर्म करत असताना विजय पुजारी आपल्या समोर दिसतोय. आपलं सर्वस्व झोकून देत असताना विजय पुजारी आपल्या समोर दिसतोय. अर्थातच मार्गदर्शक म्हणून यष्टींच्या मागे यष्टीरक्षक दीपू मुलिया प्रत्येक क्षणी क्षणाक्षणाला मार्गदर्शन करत असताना. विजय पुजारी यांचा पुढील चेंडू आणि अवांतर रूपाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरसावते ती 14. तेव्हा अजूनही बॅटवर चेंडू घेता आलेला नाहीये आणि अशाच क्षणी नॉन स्ट्राईकला सलग दोन चेंडूवर दोन चौकार लगावून वैयक्तिक 8 डावांवर खेळत आहेत ते शुभम दळवी. काहीसा राग काहीशी खंत घेऊन मनामध्ये उतरलेत. पुन्हा एकदा देवा यांच्या बॅटवर काही चेंडू येत नाहीये. कही पे निगा आहे, कही पे निशाणा. डोक्यावर बर्फ ठेवून खेळावं लागेल, शांत विचार करून खेळावं लागेल. कारण हा सामना आहे तो म्हणजे साहेब चषक 2022 अंतिम सामना आणि या सामन्यामध्ये तुम्हाला परफॉर्म करावा लागेल. कारण फक्त विचार करून धावा होत नाही तर बॅटला बॉलचा संपर्क करावा लागतो, प्रॉपर संपर्क करावा लागतो, टायमिंग करावा लागतं, गॅप मध्ये चेंडू धाडावा लागतो आणि धावा पटकावाव्या लागतात. आणि त्या धावा पटकावण्यासाठी शांत डोक्याने विचार करावा लागतो. विजय पुजारी यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू. चेंडू का बॅटवर पुन्हा येत नाहीये. देवा या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच संधी मिळत आहे फलंदाजी करायची. परिस्थिती थोडी कठीण होऊन बसली आहे, थोडा सूर्यप्रकाश कमी होत चाललेला आहे आणि अशा परिस्थितीत 45 धावांचं लक्ष समोर आहे ते डीएमआर संघासमोर आणि 15 धावा झालेल्या आहेत, अजूनही 30 धावांची आवश्यकता.
नऊ चेंडू 30 धावा। बघूया शुभम दळवे वैयक्तिक 400 सरासरीने खेळत आहेत, 400 स्ट्राइक रेटने खेळत आहेत, दोन चेंडूवर दोन चौकार लगावलेले आहेत शुभम दळवे। मोठ्या फटक्यांची अपेक्षा, तीन चेंडू कमीत कमी दोन चेंडू मैदानाबाहेर पाठवावे लागतील जर शेवटच्या सामन्यामध्ये रोमांच आणायचा असेल, शेवटच्या षटकामध्ये रोमांच आणायचा असेल, शेवटच्या घटकेला उत्कंठा वाढवायची असेल तर। शेवटचे काही क्षण साई चषक 2022 चे आणि आपल्या समोर सादर होत आहे हा अंतिम सामना। अंतिम सामन्यामध्ये गरज आहे ती 45 धावांची, 3 षटकांमध्ये 1.3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 15, अजूनही 30 धावांची आवश्यकता, 9 चेंडू 30 धावा। पुन्हा एकदा उत्तुंग टोटावलेला चेंडू आणि गडी बाद झालेला शुभम दळवे। शुभम दळवे बॅक टू द पवेलियन, मोठा अपसेट झालेला आहे, मोठा। तर मंजेदा त्यांच्या समोर सांगतो, बीमर हा क्रिकेटच्या इतिहासातला सर्वात घातक चेंडू आहे कारण फलंदाजासाठी सापळा रचला जातो, बीमर जोरात आला फलंदाज मारण्याच्या प्रयत्नात कुठेतरी आपली विकेट फेकून देतो आणि तेच नेमकं आता मात्र इथे केलंय ते शुभम यांनी। निश्चितच संघाच्या अपेक्षा होत्या शुभम यांच्यावर, शुभम यांना संधी होती आपल्याला प्रूव्ह करून दाखवायची की का मी डीएमआर संघाचा एक महत्वाचा स्तंभ आहे, का मला डीएमआर संघामध्ये एवढं वर्चस्वाचं स्थान आहे, ते प्रेक्षकांना दाखवून द्यायची वेळ होती। आणि आता करण कदम यांच्या बॅटने लागलेला चेंडू दोन धावा काढण्याचा प्रयत्न असणार आहे आणि दोन धावा पूर्ण झालेल्या, या चेंडूवर देखील षटकार मारण्याची संधी होती पण देवा कदम करण कदम यांना काहीसा सेट होण्यासाठी वेळ लागत आहे। निश्चितच कारण पहिल्यांदाच फलंदाजीची संधी आलेली आहे आणि अतिशय प्रेशर सिच्युएशन मध्ये ही संधी मिळालेली आहे कारण 45 धावांचा मोठा डोंगर आहे आणि समोर विजय पुजारी सारखा मातब्बर खेळाडू। पुन्हा एकदा फ्लिक केलेला बघूया मण्याकोट आणि सच्चमसाच्या प्रेक्षण, अतिशय गचाळाचं क्षेत्ररक्षण सीमारेषेवर मण्याकोट यांच्याकडून मनोहर कोट। तीस धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 24 धावांचं लक्ष, 6 चेंडू 24 धावा आणि सकाळपासून ठरलेला हिरो, बघूया हिरो राहतो का झिरो होतो कारण आपण सकाळपासून बरेचसे टर्न अराउंड पाहिलेले आहेत आणि समोर आहे तो घातक असा मिलिंद पांचाळ। आता मिडबाव मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये त्याने आपली झलक दाखवून दिलेली आहे, सांताक्रूज क्रिकेटच्या पटलावर त्याने आपलं नाव कोरायचं बाकी आहे, एक शॉटची रेंज आहे, एक घातक असा फलंदाज आहे, हार्ड हिटिंग फलंदाज आहे, याच्या रेंज मधला चेंडू कधीच मैदानात थांबत नाही आणि त्याचे साक्षीदार आम्ही बरेचसे खेळाडू आहोत, बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी एक हाती जिंकवून दिलेल्या आहेत, असा खेळाडू आहे आता स्ट्राईकला। पण आजच्या दिवसभरातील सत्रातील हा हिरो ठरलेला खेळाडू आता गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे। राईट अमोर द विकेट, पुन्हा एकदा टॉपेच केलेला, बघूया एकदा उघडण्यात यश आलेला, दुसरा धावायचा प्रयत्न होतो का आणि चेंडू सोडलेला आहे, गचाळाचं क्षेत्ररक्षण मंगल यांच्या माध्यमातून। मंगल यांनी झेल करायला पाहिजे होता, अकरम यांनी चांगला कॉल द्यायला पाहिजे होता कारण मागून येणाऱ्या खेळाडूला सहज सुलभ असतं अशा पद्धतीचा कॅच घेणं जिंकण्यासाठी। अजूनही 5 चेंडू 22 धावा, 3 षटकारांची आवश्यकता, 5 चेंडू 22 धावा, सूरज यांचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा टो लावलेला आहे चेंडू, एक धाव काढण्यात यश आलेलं आहे, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार नाहीत कारण आता सर्वस्वी जबाबदारी आहे ती देवा।
चार चेंडू 21 धावा 3 षटकार 3 षटकारांची आवश्यकता आणि देवा कदम यांच्यामध्ये जी ताकद आहे जिया 11 या संघासाठी खेळत असताना वारंवार या सिच्युएशन मध्ये त्यांनी अनेकदा संघातून संघाला बाहेर काढलेलं आहे. बघूया आंतर संतागृह विभागात काय करतात, कारण दोन्ही ठिकाणचं प्रेशर वेगळं आहे. आंतर संतागृह मध्ये होम ग्राउंडवर आपल्या पब्लिक समोर खेळायचं दडपण वेगळं आहे आणि जेव्हा वरच्या दर्जामध्ये खेळता मुंबई लेवलला खेळता राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळता ते प्रेशर वेगळं असतं, ते हाताळायचं टेक्निक वेगळं असतं. आणि या दरम्यान देवा यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट चेंडूवर मारण्याचा प्रयत्न, एक धाव काढलेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि आता 3 चेंडू 19 धावा म्हणजे कुठेतरी समीकरण निश्चित झालेलं आहे. सामना वायएनसीसीच्या बाजूने झुकलेला आहे, झुकलेला असणं म्हणण्यापेक्षा आता पारडे एका बाजूला टेकलेला आहे. आता 19 धावा 3 चेंडू, आता जर गोलंदाजाने मिस्टेक केली, गोलंदाजाने चुकी केली तरच काहीतरी होऊ शकतो, अन्यथा 3 षटकार मारून सुद्धा वायएनसीसीला हरवणं कठीण आहे. बघा आणि निश्चित केलेला आहे विजय, चला विजय निश्चित केलेला आहे, कारण आता पाहिजे 2 चेंडू 18 धावा 2 चेंडू 18 धावा. चला 2 चेंडू 18 धावा, बघूया मिलिंदला आपल्याला छाप जोडता येते का, जाता जाता शेवट गोड करता येतोय का. प्रेक्षकांची उत्कंठा अजून देखील शिगेला आहे. पुन्हा एकदा बॅटवर काही चेंडू येत नाहीये, एक अतिशय सुरेख असं षटक हाताळलेलं आहे, एक शेवटचं हाणामारीचं षटक. चला औपचारिकता राहिलेली आणि हा उत्तुंग असा फटका, उत्तुंग बघा का मिलिंद पांचाळला पाचारण केलं गेलं होत, चमक दाखवून दिलेली आहे. षटकार मारलेला आहे शेवटच्या चेंडूवर, शेवट गोड केलेला आहे, सांगता गोड केलेली, एक षटकाराने शेवट झालेला आणि वायएनसीसी साहेब चषक 2022 वर आपलं नाव कोरलेलं आहे वायएनसीसी या संघाने. चला लवकरात लवकर